या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्णा मिल्क। आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी निवड करा फक्त पूर्णा मिल्कची, स्वाद ताजेपणाचा, विश्वास गुणवत्तेचा। पूर्णा मिल्क अँड ऍग्रो प्रोडक्ट। सिल्लोड तालुक्यातील अमठाणा येथील मराठवाडा पब्लिक स्कूल येथे जागतिक महिला दिन उत्साह साजरा करण्यात आला। सिल्लोड तालुक्यातील अमठाणा येथील मराठवाडा पब्लिक स्कूल येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला। शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावामध्ये प्रभात फेरी काढून गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले। सरस्वती, माँ जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सिल्लोड पंचायत समितीच्या सभापती डॉक्टर कल्पना जामकर, सरपंच कोकिळाबाई मोरे, उपसरपंच विमलबाई लोखंडे, पोलीस शिपाई मनीषा घुले, परिचारिका मनीषा काकडे, डॉक्टर वेदिका मेवाळ, पोस्टमन नेहा खंडेलवाल यांची उपस्थिती होती। या प्रसंगी समाजातील विविध कर्तृत्वान स्त्रियांच्या वेशभूषा विद्यार्थिनींनी परिधान करून गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले। पुरुषांनी स्त्रियांचा सन्मान करण्या अगोदर स्त्रियांनी स्त्रीचा सन्मान करावा, तरच खऱ्या अर्थाने हा जागतिक स्त्री दिन साजरा होईल, असे मत उपस्थित मान्यवर महिलांनी व्यक्त केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक उषा कुंठे यांनी केले, तर सूत्रसंचालन शिवकन्या गायकवाड सुचिता जाधव यांनी केले। 10 वर्षाची असताना 30 वर्षाच्या व्यक्ती सोबत झाला, मी 20 वर्षाची असताना मला घरातून काढण्यात आलं, तेव्हा मी 9 महिन्यांनी पोटाशी होते। मला गायीच्या गोठ्यात टाकण्यात आलं, सर्व गायी सोडण्यात आल्या, असा विचार करून की मला त्या खुंदडून मारून टाकली। पण मी बेहोशीच्या सावजमध्ये एका मुलीला जन्म दिला, उठून बघितले तर एक गाय आमची रक्षा करत होती। मी स्वतः माझ्या हाताने माझ्या मुलीची नाळ तोडली तिला गायी बशी नेले, म्हणले की तू तशी माझी माई बने, मी पण सर्वांची माई बने। मी तिथून गेले रेल्वे स्टेशनवर, मी दिवसा रेल्वे स्टेशनवर ती भीक मागत असे, रात्री स्मशानभूमीत राहत असे। एका दिवशी मला आत्महत्या करायचा विचार आला, मी रेल्वे पटरीवर बसले रेल्वे येत होती तर रेल्वे पटरी थरथर कापत होती। मी मुलीकडे बघितले, मुलीने माझ्याकडे बघितले, मला असे वाटले ती अशी बोलत असेल की मला जन्म कशाला दिला म्हणून मी आत्महत्या करायचा विचार सोडून दिला। दिवसा मी रेल्वे स्टेशनवरती भीक मागत असे, रात्री स्मशानभूमीत राहत असे। एका दिवशी एका स्त्रीने मला पीठ दिले, माझ्याकडे भाकरी थापायचे साधन नसल्यामुळे मी जळत्याची तेवती भाकरी थापल्या। समजत नाही काय करावं या समाजाला, काही करायला गेलं तर करू देत नाही। ज्या समाजात माझा जन्म झाला त्या समाजात महिलांसाठी फक्त चूल आणि मूल एवढेच समीकरण, मुलगी आणि शिक्षण म्हटलं तर तेव्हा पाप समजलं जायचं। पण अशा समाजात माझ्यासोबत एक गोष्ट चांगली घडली, ती म्हणजे माझा विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत झाला। लग्नानंतर त्यांनी मला लिहायला व वाचायला शिकवले। घरच्याचा सगळ्यांचा माझ्या शिक्षणाबद्दल विरोध असताना मी माझ्या पतीच्या मदतीने माझे शिक्षण पूर्ण केले। हे सर्व करत असताना मला खूप त्रास सहन करावा लागला, पण मनाशी आता निर्धार झाला होता की काहीही झालं तरी मुलींना शिकवायचंच म्हणजे शिकवायचंच। या उद्देशाने मी पुणे येथे माझ्या पतीच्या मदतीने 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा उघडली। हे सर्व करत असताना मला खूप त्रास सहन करावा लागला, कारण घरापासून शाळेपर्यंत जाण्याच्या मार्गावर समाजातील लोक माझ्या अंगावर शेण, दगड, धोंडे मारून फेकायचे। हा सर्व त्रास मी सहन केला, पण मला ठरवले होते की जर आता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक रवींद्र राठोड, संदीप राकडे, दीपक गायकवाड, प्रवीण गवते, भानुदास जोंड आदींनी परिश्रम घेतले, तर आभार चैताली बोर्डे यांनी मानले। व्रतदर्शन बातम्यांसाठी राजू बनकर, अमठाणा।